अक्कलकोट रोड सादुल पेट्रोल पंपा समोरील असलेल्या मुद्रा सन सिटी येथील दुर्घटनेला 4 दिवस उलटले, तरी मूळ कारण प्रशासनाकडून शोधण्यास कोणत्याच खात्याला इंटरेस्ट नाही असं दिसतंय। या भागातील रहिवाशांकडून आजही दुर्गंधीयुक्त सांडपाण्याबाबत तक्रार तशीच आहे। आमचं घराणं कधी आणि कोणी ऐकेल का आणि सोडवतील का या आशेने बिचारे रहिवासी जीवाच्या आकांताने बोलतायत। सांगून सांगून थकून गेलो मी, अजून सुद्धा उघड्यावरच आहे। दुर्गंधी याच्यामुळे आम्हाला दुनियात आम्हाला या ठिकाणी वास यायला आणि त्रास व्हायला, ऑक्सिजन घ्यायचं आमच्या मरणाची वाट पाहत आहेत का? कारण अक्कलकोट रोड MIDC येथील कारखान्यातून निघणारा सांडपाणी महानगरपालिकेच्या वॉटर फिल्टर प्लांटला गेल्यानंतर तेथे शुद्धीकरण करून पाणी सोडण्यात येते, पण गेले 4-5 वर्षापासून हा प्लांटच बंद पडल्याने दररोज यंत्रमाग उद्योगातील दूषित पाणी, ॲसिडयुक्त फॅक्टरीतील पाण्यासह आजूबाजूच्या घरातील सांडपाणी वाहत मुद्रा सन सिटीच्या पाठीमागे असलेल्या ओपन जागेमधून पुढे गांधीनगर विडीघरकुल हैदराबाद रस्त्याच्या मार्गे शेळगीकडे जाते, पण पाणी जाण्याला वाटच नसल्याने मुद्रा सन सिटी येथे पाण्याला विविध मार्ग लागल्याने दूषित पाणी मोकळ्या मैदानावर अस्ताव्यस्त पसरून जमीन नापीक बनली आहे। यामुळे प्रचंड दुर्गंधी होऊन नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे। या ठिकाणच्या बोहरला दूषित आणि रंग मिश्रित केमिकल पाणी पुरवठा होतो, यामुळे या रहिवाशांना उन्हाळा असो, पावसाळा असो वा हिवाळा, सर्वच ऋतूमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावं लागतं। इकडं 5-6 दिवसाला येणाऱ्या पालिकेच्या पाणी पुरवठ्यातही व्यत्यय आणि त्यातही दूषित पाणी पुरवठा झाल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले। याबाबत पालिका अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही आमच्या तक्रारींकडे यांना वेळच नाही। या ॲसिडयुक्त पाणी पुरवठ्यामुळे लहान मुलांना खोकला, ताप, श्वसनाचा आजार हे नित्य नियमाने भेडसावत आहेत। त्याचबरोबर येथील रहिवाशांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत आहे। ज्या ठिकाणाहून सांडपाणी जाते त्या ठिकाणी राहणारे रहिवाशी काय म्हणतायत ते पहा। आता या ठिकाणी आम्ही या 2-3 महिन्यापासून या ठिकाणी एवढं दुर्गंधी वासामुळे आम्हाला इतके त्रास होऊ शकते इथं, आणि इतर कामगारांना सुद्धा त्रास होते, आणि एवढं परवादशी एवढं मोठं दुर्घटना घडलं तरी सुद्धा या ठिकाणी आयुक्त आणि इतर साहेबांनी येऊन सुद्धा बी या ठिकाणी काही सुद्धा इथं दखल घेतलेलं नाही आहे। आणि या ठिकाणी कितीतरी ऍक्सिडेंट बी होऊन गेलेलं आहे, तर आणि या ठिकाणी काय यांनी मुला त्याचं दखल घेत नाही, मला हेच विनंती करून सांगत आहे, एवढं काय बी करून यांनी या ठिकाणी कायदा बंदोबस्त करून त्यांचा व्यवस्था करून पाण्याची वाहतूक या ठिकाणी बंद व्हायला पाहिजे, आणि दुर्गंधी याच्यामुळे आम्हाला दुनियात आम्हाला या ठिकाणी वास यायला आणि त्रास व्हायला, ऑक्सिजन घ्यायचा तरी सुद्धा साहेबाला एक विनंती करून आम्ही सांगत आहे की या ठिकाणी काहीतरी तुम्ही जरा थोडं मनावर घेतलं तरी हे काम होऊ शकते, तरी पण हे या ठिकाणी ह्या घेतलं तर आम्हाला बरं होईल, त्यासाठी मी विनंती करून सांगतोय हे पाणी व्हायचं आणि या ठिकाणी आम्हाला त्रास व्हायचा जाम कमी व्हायला पाहिजे, एवढंच आम्ही एक विनंती करून आम्ही सांगत आहोत। बाजू मी राहतो इथं रोज त्रास व्हायला 1.5-2 महिने झाले, सांगून सांगून थकून गेलो मी, पण अजूनपर्यंत काही झालेलं नाही। आयुक्त आले, सगळे साहेब लोक आले, सगळ्यांना विनंती करून सुद्धा अजून काही सुद्धा सोल्युशन निघालेलं नाही, अजून सुद्धा उघड्यावरच आहे, विनंती करतो लवकरात लवकर करा। नमस्कार, मी सुशांत अंबुरे, मुद्रा सन सिटीमधला रहिवासी असो। आपण पाहता 23 तारखेला एवढं मोठं अपघात इथं घडलेलं आहे या अक्कलकोट रोडवर असलेल्या बाजू मुद्रा सन सिटीच्या बाजूला लगत असलेल्या ड्रेनेज कामामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली 23 तारखेला। त्यानंतर अद्यापही या ॲसिडयुक्त वाहणाऱ्या पाण्याचा किंवा ड्रेनेज पाण्याचा जो मोकाटपणे हे पाणी मैदानामध्ये येत आहे, मैदानामध्ये हे पाणी एंटर होत आहे, याचा सगळं त्रास या मुद्रा सन सिटीतल्या रहिवासी व इतर बाजूला कारखान्यांकडे याचं प्रॉब्लेम होत आहे। तरीसुद्धा माननीय आयुक्त आपले
आयुक्त साहेब किंवा महानगरपालिकेचे अधिकारी त्या सर्वांनी इथं भेट देऊन सुद्धा याच्यावर अजून तोडगा निघालेला नाही आहे. म्हणजे आता चार व्यक्ती हे याच्यात बळी पडलेले आहेत, या वासामुळं, ॲसिडच्या वासामुळं बळी पडलेले आहेत. म्हणजेच महानगरपालिका हे महानगरपालिका आमच्या मरणाची वाट पाहत आहे का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. इतकी मोठी घटना घडून सुद्धाही आपण जागे होत नाही तर याला अर्थ काय? आज आमच्या इथे एवढं प्रॉब्लेम आहे, प्रत्येक इथं राहणारे काही शिक्षक लोक आहेत, वयस्क वृद्ध महिला आहेत, गरोदर महिला असतील, यांच्या गळ्यावर इन्फेक्शन होतोय, आजारी पडत आहेत, लहान बालकं आजारी पडत आहेत. एवढी मोठी घटना घडून सुद्धा जर आपण जागे होत नसेल तर याला काही अर्थ नाही आहे. मी या महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, आयुक्तांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की कृपया कृपया लवकरात लवकर याच्यावर काहीतरी तोडगा काढून या ओपन नाल्यामध्ये, म्हणजे या मैदानात सोडलं जाणारं पाणी हे थांबवलं पाहिजे आणि या ड्रेनेजमध्ये तुम्ही पाणी याचा निचरा करावा, मी विनंती करतो पुनश्च. आता सध्याला ऍसिडयुक्त पाणी येत आहे का? हो, अजून सुद्धा ऍसिडयुक्त पाणी चालूच आहे, हे अजून थांबलेलं नाही, अद्यापही थांबलेलं नाही आहे. हे ऍसिडयुक्त पाणी मुद्रा सेन्सिटीच्या बाजूला बाजूला असलेल्या ओपन प्लॉट या ओपन जागेमध्ये वाहत आहे. त्याचा टोटली पूर्ण मैदानात हे पाणी पसरलेलं आहे. त्याचं अजून पण या पाण्यावर काही बंदोबस्त करण्यात आलेला नाही. याचा वास इतका बेकार दुर्गंध असतो की मुद्रा सेन्सिटीमध्ये राहणाऱ्या सगळ्या रहिवाशांना याच्यावर इतका प्रॉब्लेम आहे की वास येतोय, घशाचे इन्फेक्शन होत आहेत, फुफ्फुसावर इन्फेक्शन होत आहेत. अहो, घरातल्या देवाऱ्यावरचे चांदीचे दागिने असले किंवा चांदीची मूर्ती असली तर तीही काळत पडत आहेत. याच्यावर कुणी काही ॲक्शन घेत नाही आहे. एवढी मोठी घटना घडून सुद्धा परत हीच गोष्ट होत असेल तर आमच्या मरणाचं वाट पाहत आहात का? खूप आम्ही यात त्रस्त झालेलो आहोत. प्लीज, मी विनंती करतो, सर्व महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो, या सगळ्यांना मी विनंती करून सांगतो की प्लीज लवकरात लवकर याच्यावर काहीतरी तोडगा काढा आणि हे पाणी बंद नाल्यातून सोडण्याची व्यवस्था करा आणि आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या, हे आम्ही सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. एकंदरीत चार दिवसापूर्वी या ठिकाणी ड्रेनेजचं काम करताना परप्रांतीय चार जणांचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर का होईना पालिका प्रशासन व स्थानिक संबंधित कार्यालयातील अधिकारी जातीने या ठिकाणी भेट देऊन या प्रश्नावर तोडगा काढतील अशी शक्यता होती. पण ह्या घटनेनंतर जणू काही या ठिकाणी काहीच घडले नाही अशा आविर्भावात असल्याने या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न आता या मुद्रा सनसिटीतील रहिवाशांसमोर पडला आहे.